नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजता आहेत आणि आम्ही ह्या ठिकाणी आनंदनगर नवीनजी वसाहत इथं आलो आहे. आपल्याच गावचे लोक एल्डूरमधून इथं वडगाव हे 4 किलोमीटर शहर वस्ती आहे आणि जसं आपण शूटिंगमध्ये कायम पाहता येळदूरगडाच्या पायथ्याशी माझं गाव आहे. हे जे येळदूरगड मी थोडंसं झूम करून आपल्याला दाखवतो आहे आणि इथून हे 5 किलोमीटर अंतर आहे माझं गाव आणि त्या गावापासून 6 किलोमीटर अंतरावरती हा रांजूसगड आहे. तर काल एक साप ह्यांना दिसला होता, महेश कृष्णा कणबरकर यांचं नाव, मूळचे एल्डूरचे, आता शहरात त्यांनी वडगाव आनंदनगर या भागात आले. जवळचे लोक जर मला बघत असतील तर त्यांनी हा परिसर ओळखतात. सगळी नवीन वसाहत होते, काँक्रीट जंगल होतं आहे, बाजूला सगळी शेती असायची. आणि आपल्याला आठवण असेल तर काल याच वेळेला या ठिकाणी आपण साप पकडला आणि त्याचा व्हिडिओसुद्धा बनवला आहे. पण मुळात यांना एक साप दिसला होता काल सकाळी आणि तोच साप असेल त्यांना शंका होती. पण सापामधला फरक लवकर माणसांना कळत नाही, कारण खरं तर लोक घाबरले असतात. आणि पुन्हा हा साप या ठिकाणी त्यांना दिसला म्हणजे काल वेगळाच पकडला असं म्हणावं लागेल. त्यांनाच विचारूया आपण. हा ताई, मग साप तुम्हाला हा काल कुठे दिसला होता? काल तिथेच दिसला. आणि पकडायला बोलला तेव्हा तो तिकडं दिसला. म्हणजे हा आणि त्याच्यातला फरक असल्यामुळे तो चांगला कळला हे ताई सांगाले. त्यामुळे आता त्यांनी व्हिडिओ पण बनवला, तो व्हिडिओ मला टाकला होता. भला मोठा नाग आहे तो. आणि अशा आजूबाजूला असतात, मी पुनरुच्चार करतोय, नेहमी व्हिडिओमध्ये बोलत असतो की साप आपल्या आजूबाजूला असतात, आपण काळजी घ्यायला पाहिजे. पकडून विषय संपत नाही तर दुसरे पण येऊ शकतात, त्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे पकडल्यानंतर लोकांना समाधान आहे, त्यापेक्षाही त्यांच्यात आम्ही थोडी भीती ठेवून जातो जी खरी भीती आहे. आणि या बिळातनं तो ही खरं तर माझ्या पायामध्ये दिसतंय. या ठिकाणी हा साप इथं गेलेला त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे. आता आम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि त्यांची भीती दूर करण्यासाठी काय सांगता येत नाही. बिळातला सापातला साप सापडेल ना सापडेल आणि कुठल्या बाजूला सरकलं हे पण सांगता येत नाही. पण प्रयत्न आपण आता करायला हरकत नाही आहे. लोकांना एक उत्सुकता असते पण ते साप असे असतात आजूबाजूला, ते भित्रे असतात आम्हाला माहीत असतंय. आता तुम्ही इकडे पण जरा मला पण करा तसं तर ठेवू का. आता तुम्ही सुन ना, तुम्ही त्यांनी सासू तुम्ही दिवसभर साप बघाला खरं तर ह्यांनी गाव आमच्या गावचे हल तेवढं हलू का तेवढं हा हलू हलू. आणि केव्हापर्यंत साप दिसला आहे तुम्हाला? आज काल पासून काल एकदा दिसले नाही. आज म्हणजे शूटिंग केव्हा काढलं ते? दुपारी काढला. नंबर नंबर असल्यामुळे दादा बाहेर आहेत, त्यांनी कदाचित दिले असतील आणि मग तोपर्यंत तुम्हाला ह्याला बघत राहावं लागलं. साप तुमच्याशी का बोलला नाही, काय सांगितलं नाही तुम्हाला? एवढं सगळं फिरायला दवळलं घ्या सगळ्या. हे सगळं हे वेळ असलं तर घेऊन या, विळा द्या इकडे. त्याच्यात आधी तोंड काढलेलं का त्याला? नाही काढलेलं की तोंड काढून बघायला बाहेर जायला बघतले. बिळ असू शकतात. आणि माझ्या 17 वर्षाचा अनुभव असा असतोय त्याप्रमाणे आम्ही अंदाज सांगत असतो. भला मोठे हे बिळ आपल्याला दिसतंय. आतमध्ये नेमकं काय ते सांगणं फार कठीण आहे. पण ते फार चुकून सुंदर गोष्टी कटरी बिळ असतात. कटरी ना हे भरालंय, घस घस उतारला प्रॉब्लेम आला बघा. तर सापांचा अंदाज लावणं कठीण आहे. जी काठी घटली होती ह्या ठिकाणी हे बिळ होतं मेन. पण पहिल्यांदा इथे दिसला होता जसं आम्ही सांगितलं होतं. आता हा खड्डा खणल्यानंतर असं वाटतं आहे. आणि इथं मला थोडकाच हलका दिसला होता पण कॅमेरा घेऊन तो आत सरकला आणि बिळ पण आतलं पोकळ झालं. त्या अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आता पाणी जायचं आपल्याला दिसत आहे.
आणि कशी काठी काढा आता मी काढलो सेम हे पाणी बंद झालं बघा पाणी त्या प्रकारे पाण्याच्या खाली पूर्ण पोकळ असताना आता आपण दगडही सगळं काढण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण हे बीळ फुडं दगडांच्या खाली पण असू शकत आहे पण दगडं पडल्याशिवाय काही कळणार नाहीसाठी आणि परत या खड्ड्यात दगडं पडून येण्यासाठी आम्ही वरती पत्रा घातला आहे लवकर या वेळ झाला अंधार झाला लेट लावून शेत आहे काय करू शेत आहे अंधार झाला काम थांबवलं दुसरा फोन येतो काय करतो सांगा हे जर कॅमेरा झाला जरा कॅमेरा झाला लवकर अशा प्रकारे आम्ही काढत असताना हा चांगली गोष्ट आहे की कॅमेरा चालू होता त्या बघा जरा हां हां खरं तर सापाचा सापाला हलकासा आवाज आला तर साप जातोय म्हणतात आम्ही एवढी दगड सगळी काढत असताना साप पूर्ण बाहेर आला होता पत्र्याच्या खाली सगळं आपण शेअर करतोय आणि तो पूर्ण बाहेर येऊन बसला होता आणि त्याला म्हणजे हलकीशी जाणीवही नव्हती की वरून सगळं चालू आहे म्हणून आणि पत्रे करताना मला थोडीशी शंका होती आणि किंचित अगोदर मी कॅमेरा चालू केला आपण बघताय जसं आणि त्यामुळे आम्ही सगळं करत होतो आता तुम्ही घाबरला नाही बघा जे दादा आता साप कॅमेरा पकडलेला आहे की मगाशी दगड करताना मला चावेल ही त्याच्या डोक्यात भीती होती आता तो येऊन मी त्याच्याजवळ अगदी 1-2 फुटावर धरला हा स्वभावातला त्याचा विषय आहे पण ह्याचा आपण गैरअर्थ काढू नये किंवा चुकीचा मेसेज जाऊ नये आणि त्याच्यामुळे त्याला मला आरामात धरता आलं खूप मोठा साप आणि काल इथं लहान एक साप पकडला होता आणि मागील 1.5 तास आम्ही याचा प्रयत्न करतो 1 तास 25 मिनिटं झाले मी येऊन आणि तो अशा प्रकारे आरामात म्हणजे जे ठिकाण होतं ते 1-2 फुटाचं होत असणार पण आत पोकळ असलं की बिळात असा त्रास होतोय पण कुठल्याही वेळेला हे काम सोडून जाता येत नाही किंवाही कारण साप कुठलाही सापडू शकतो कधी कधी आम्ही 2 तास खोदत असतो आणि 2 मिनिटासाठी साप सापडतोय त्यामुळे निर्णय घेताना फार विचार करून घ्यायला होता खरं तर मला दुसराही फोन होता त्यांचा फरक मी फोन लावून बघत होतो त्यांनी उचलले नाही पण हा साप काही असू देत पण प्रयत्न करून सापडला नाग आहे खरं तर काल सकाळी हा दिसला होता आणि नंतर दुसरा एक साप दिसला त्यांच्या दरवाजा पकडला त्याचाही व्हिडिओ आपण बनवला आहे हा मात्र इथं आज दिवसभर मावशी बघत थांबल्या होत्या आणि आता हा अशा प्रकारे खरं तर व्हिडिओ चालू असल्यामुळे शेअर करता आलं खरं तर पत्रे काढून मी व्हिडिओ चालू केला असतं तर ते आलं नसतं आणि पुन्हा दादानी पटकन आले त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सहन कर म्हणजे शेअर करता आल्या मला आणि आपल्याला बघता आल्या तेव्हा माझ्या एका हातात कॅमेरा होता आणि मी एका हातात त्याला पकडावं लागला तर अशा प्रकारचे साप आपल्या आजूबाजूला असू शकतात आयुष्य करतात ते स्वतःहून काय करत नाहीत आणि शेतीवर असेल तर ते जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याजवळ असू शकतात आणि एक सापाशी दुसऱ्या संबंध नसतो खरं तर तो कालचा साप लहान होता पण आपल्या आजूबाजूला एखादा साप पकडला तर दुसऱ्या येतात येत नाही असं होत नाही हे काल मी बोललो आहे परत ह्या ठिकाणी हा दुसरा साप आम्ही पकडतोय तर हा साप सापडलाय बॅग माझी समोर घेऊन तिकडे घेऊन चला अतिशय शांत साप आपण बघू शकता थोडीशी जाणीव झाली की तो हाय की पद्मनाथ म्हणले अशी चंद्राचे बघा फणा काढतो आणि आपल्या अशी काही लेणं देणं नाही आहे जरा नंतर नंतर बोला मी बोलून रात्री मीटिंग घेतो तर आता दिसते पूर्ण कधी जातोय कॅमेरा तर आम्ही काहीतरी त्याला त्रास दिला तो असा फणा काढतो खूप वेळ त्याला फण्यात राहावं लागलं
आणि अशा प्रकारचे साप आपल्या आजूबाजूला असू शकतात. तो पुन्हा पुन्हा आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय आणि हे जवळपास 95% सापामध्ये पाहायला मिळत आहे. आणि याच्यातून काहीतरी लोकांना कळावं, भीती दूर व्हावी हे आपल्याला माझ्या ओढूनमधून जाण्याचा प्रयत्न करतोय बघा अशा प्रकारे. आणि आम्ही लोकमात्र याला खूप भीत असतात एवढ्या जवळ असून तो काय करत असेल तर आपण तो धुरून असताना तो चावतोय उडून चावतोय म्हणत असतात. हे म्हणजे कशाला धुरून आहे हे कळत नाही कारण तो कुणालाही काही झालं नसतं आयुष्यात असे साप बघितलं असतो मी. पण मानसिकता ती बदलत नाही आहे आणि जोपर्यंत तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून सापाकडे बघणार नाही आणि साप काय निरीक्षण करायचं म्हणजे काय करतोय तुम्ही सुद्धा पाहू शकता. तुम्ही धरा म्हणत नाही पण तुम्ही सुद्धा पाहू शकता की आपल्या जवळ घराजवळ शेतात वगैरे साप येत असताना ते स्वतःहून काय करतात दुरून तुम्ही पाहू शकता. खरं तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ काढला त्याचा त्यांनी सुद्धा काढले तेव्हा तुम आपल्या म्हणजे आपल्या धूनमध्ये तो बाहेर आला आहे नंतर कोण नाही त्यामुळे तो दुसऱ्या बेळात घुसला आहे आणि आतासुद्धा खूप प्रयत्न करून तो बाहेर आला म्हणजे तो सुद्धा घाबरला होता. किंचित मला जवळपास 1/2 तासाच्या अंतरानंतर दिसला होता तरीसुद्धा तो सापडला आणि ती दगड काढावं लागली आणि तिथनं हलवल्यानंतर जवळपास तो आत गेला असू शकतो कारण तिथं पोकळबिळ होतं आणि त्यामुळे तो पत्र्याच्या खाली येऊन बसला होता. आम्ही सगळी दगडं मोठा आवाज वगैरे येतोय त्या असा असूनसुद्धा साप पूर्ण बाहेर येऊन बसला होता म्हणजे सापाला शक्य तेवढी जाणीव होत नाही. आम्ही माणसं तर पत्र्यावरती आहेत त्याचबरोबर एवढा आवाज येत असतानासुद्धा तो थांबला होता लक्षात घ्या. त्यामुळे जेवढा म्हणतो तेवढा आवाजाचा परिणाम म्हणजे व्हायब्रेशन जरी होत असलं तरी आणि वासेचं जे आम्ही ज्ञान आहे म्हणतो साप आपण स्वतः काय विचार करतोय धोका कितपत वाढतोय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणून आम्ही समजतो तेवढं तो माणसाला ओळखून त्या जवळ जाऊन चावण्याची शक्यता अतिशय कमी आहे हे आपल्याला समजून यावं आणि हे अनुभवातून सांगतो किंवा तुम्ही आज जे बघितला त्याच्यातून तुम्ही समजून घ्यावा असा माझा प्रयत्न आहे लक्षात घ्या. आणि खूप सुंदर साप आणि संध्याकाळचे 7 वाजता आहेत बरोबर आणि यावेळेला खरं तर साप जर बाहेर पडणारा असेल तर चटकन तो बाहेर येतो आहे आणि जाऊ पण शकतो आहे पण नॅचरली तो कुठल्या वेळी तरी सांगता येत नाही. आणि सापाला जर राहायला जागा नसेल तर तो खूप दिवस आपल्या आजूबाजूला अशा प्रकारे राहू शकतो. हिमसुप्ती घेत असत साप त्यामुळे शक्यता तो जागा बदलायची फार कमी असते आणि पुन्हा पुन्हा ते तोंड काढून ऊन घ्यायला बाहेर येऊ शकतात. त्यासाठी आपण काळजी घ्या. सापांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे. व्हिडिओ नक्की आवडला असेल असं गृहीत धरून आपल्याला विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब जर केला असेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारचे साप आपल्याला दाखवता येतील अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवता येतील आणि ह्या देशाला भयमुक्त करता येईल यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे. हा प्रवास सापांना जगवण्याचा आपल्या सोबतीने असा सुरू राहणार आहे. धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.